गुरु पूर्णिमा विशेष यामध्ये आपण श्री दत्तात्रेय महाराज म्हणजे दत्तगुरु हे श्री विष्णूचे अवतार आहेत का श्री शंकरांचे अवतार आहेत याविषयीची माहिती आणि श्री गुरुदत्तांची इतर माहिती, त्यांचा जन्म कसा झाला, त्यांचे बंधू कोण, त्यांचे वडील कोण, त्यांची आई कोण, त्यांची बहीण कोण याविषयीची माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी आजपासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत दत्त महाराजांचे अनेक वेगवेगळे व्हिडिओ देणार आहे। त्यामध्ये दत्तगुरूंची पत्नी कोण तिच्याविषयीची माहिती, दत्तगुरूंचे तीन अवतार ते कोणते, त्यांची ठिकाणं कोणती, ते तीर्थक्षेत्र कोणतं, त्या तीर्थक्षेत्राला जायचं कसं, त्या तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर तिथली पूजा पद्धती कशी याविषयीची माहिती मी देणार आहे। त्याचबरोबर दत्तगुरूंचे 16 शिष्य कोण, 24 गुरु कोण हे सुद्धा मी व्हिडिओ एक एक करून गुरुपौर्णिमेपर्यंत देणार आहे। तर आपण सुरू करूया। श्री दत्तप्रभू हे श्री विष्णूंचे अवतार आहेत ते श्री शंकरांचे अवतार याविषयीची माहिती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुदेव दत्त माझे तुम्ही गुरुपौर्णिमेत एक वस्तू दान करा, लक्ष्मी दहावत आपल्या घरी येईल। गुरुचरित्राचे पारायण स्त्रियांनी का करू नये? श्री दत्तात्रेय यांची जन्माची पौराणिक कथा, श्री दत्तात्रेय यांचा कथेनुसार पाळणा हे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, नसतील तर अवश्य पहा। त्यामध्ये मी पूर्ण अभ्यास करून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। देवांचा प्रयत्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे। गुरुपौर्णिमा विशेषमध्ये श्री दत्तात्रेय यांचा श्री विष्णूंचा अवतार, त्यानंतर दत्तात्रेयांचे तीन अवतार, त्यांची ठिकाणे, त्यांची माहिती असे अनेक व्हिडिओ गुरुपौर्णिमेपर्यंत मी देणारच आहे। श्री गुरुदेव दत्त श्री दत्तात्रेय या शब्दाचा अर्थ श्री दत्त व अत्रेय अशा दोन शब्दांपासून बनलेला आहे। दत्त ह्या शब्दांचा अर्थ ब्रह्म, मुक्त आणि आत्मा अशी निर्गुणाची अनुभूती आहे। असा अत्रेय म्हणजे अत्रेय ऋषींचा मुलगा। श्री दत्तगुरूंची पौराणिक कथा यामध्ये मी सांगितले आहे की दत्तात्रेय हे अत्रेय ऋषी व माता अनुसया यांचे पुत्र आहेत। श्री विष्णूंचा अवतार आहे। काही लोकांच्या मते श्री दत्तगुरु हे श्री शंकरांचा अवतार आहेत, परंतु ब्रह्मा विष्णू महेश यांचे मूळ श्री दत्तात्रेय आहेत। त्यांना तीन मुखे आहेत म्हणून त्रिमूर्ती त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणं। त्यांना 6 हात आहेत। वरच्या हातामध्ये शंख व सुदर्शन चक्र आहे, हे श्री विष्णूंचे प्रतीक आहे। व खालच्या 2 हातामध्ये डमरू व त्रिशूल हे शिवशंकरांचे प्रतीक आहे। आणि खालच्या 2 हातामध्ये माळ व कमंडलू हे अशा प्रकारची आयुधे षडभुजा धारण करणाऱ्या भक्तांना वर देणाऱ्या त्यांचे सर्व मन पूर्ण करणारे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत। अत्रिनंदन अनुसयापुत्र श्री दत्तात्रेय महाराज की जय असं मुखातून निघत। श्री दत्तात्रेय हे ऋषिमुनी आणि अनुसया यांचे पुत्र आहेत। ते म्हणूनच त्यांना अत्रिच्यावरून दत्तात्रेय असं म्हटलं जातं। देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे श्री ब्रह्मापासून सोम
म्हणजे चंद्र, श्री विष्णूंच्या पासून श्री दत्तात्रेय व श्री शिवांच्या पासून दुर्वास ऋषी, हे तीन पुत्र अत्रिऋषी व अनुसयांचे पुत्र आहेत. श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात सांगितली आहे. अत्रिऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले, आपण माझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपती कन्याही प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय, सोम व दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रिऋषींना व अनुसया मातेंना प्राप्त झाली आहे. याचबरोबर श्री दत्तात्रेयांची जन्माची आणखी एक कथा सांगतात. राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिटीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रींच्या या कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी दुर्वास व दत्तात्रेयांच्या रूपाने अत्री व अनुसयांच्या घरी जन्म घेतलेला. संपूर्ण हिंदुस्थान शैव, वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत. महाराष्ट्रातील श्री दत्त आराधनेचे अनेक संप्रदाय आहेत. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय आणि श्री दत्त संप्रदाय. हे पाच संप्रदाय श्री दत्तप्रभूंच्या दत्तप्रभूंची उपासना करत आहेत. श्री दत्तात्रेय ही श्री विष्णूंचा अवतार आहेत, तसेच श्री शिवशंकरांचाही अवतार आहेत असे काहींचे मत आहे. परंतु ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचा अवतार आहेत, म्हणूनच त्यांना त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त असे म्हटले जाते. श्री दत्तात्रेयांची तीन मुखे ही ब्रह्मा विष्णू यांची प्रतीक आहेत आणि सहा हात ब्रह्मा विष्णू महेश यांचीच प्रतीक आहेत. ब्रह्माच्या हातातील माळा व कमंडलू तपस्याचे सत्वाचे प्रतीक आहेत. श्री विष्णूच्या हातातील शंखचक्र ही आयुधे रजाचे, तर महेशाच्या म्हणजे शिवशंकरांच्या हातातील त्रिशूल व दंडू तमाचे म्हणजे सहाराचे प्रतीक मानले जाते. वेश श्री दत्तात्रेय श्री विष्णूसारखे असले तरी मस्तकी जटाभार, पायी खडावा, अंगाला विभूती चरचरली, नाकेत झोळी घातलेली, व्याघ्रांना परिधान केलेले, मूर्ती ही अवधूत दिगंबर योगी असल्याचे घोषक आहे. धेनू, धेनू हे पृथ्वीचे किंवा मायेचे प्रतीक आहे. श्वान हे चार वेदाचे प्रतीक आहेत. म्हणजे श्री दत्तगुरूंच्या बरोबर जे असलेले धेनू म्हणजे गाय ही श्री पृथ्वीचे प्रतीक आहे. श्वान म्हणजे चार जे श्वान आहेत ते चार वेदाचे प्रतीक आहेत. श्री दत्तांचा निवास, दत्तात्रयांचा निवास औदुंबरातही असतो, त्यामुळे त्यांची सर्व तीर्थक्षेत्रे औदुंबर वृक्षाच्या छायेतच आहेत. तसेच गुरुचरित्राचे पारायणी बरेच लोक औदुंबराच्या छायेखालीच करतात. श्री विष्णूंचा अवतार की शिवशंकरांचा ते पाहण्यापेक्षा दत्तात्रेय ही त्रिदेवांचे रूप आहेत. ब्रह्मा विष्णू महेश असे त्रिगुण त्रिमूर्ती आहेत. श्री दत्तात्रयांचे मुख्य तीन अवतार श्रीपाद, श्री वल्लभ, श्री नरसिंह सरस्वती व स्वामी समर्थ ह्या तिन्ही रूपाचे आपण सेपरेट व्हिडिओ करणार आहोत. तसेच श्री दत्तात्रेयांचे एकूण 16 अवतार आहेत. ते कोणते आणि त्यांचे त्याचप्रमाणे त्यांचे 8 शिष्य आहेत ते कोणते आणि 24 गुरु आहेत ते कोणते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. अशा प्रकारे श्री दत्तात्रेयांची उपासना केल्याने सर्व शत्रूंचा नाश होतो व सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य प्राप्त होते. म्हणूनच श्री दत्त महाराजांची उपासना अनेक संप्रदाय, अनेक धर्म, अनेक जाती मनोभावे करतात. आणि यानंतर माझ्या पुढचे जे व्हिडिओ आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये दत्त महाराजांचे एकूण 16 अवतार, त्यांचे 8 शिष्य आणि 24 गुरु या विषयीची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. क्रमशः त्याप्रमाणे वेगवेगळे व्हिडिओ असतील तरी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ही मी श्रृंखला चालू केली आहे. याचा सर्व दत्तभाविकांनी लाभ घ्यावा. माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.